आकाशवाणी नागपूर हे मागी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताला जागतिक शिक्षण केंद्र म्हणून स्थान देईल आणि देशात नवीन संधी निर्माण करेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आय आय टी गुवाहाटीच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते शिक्षणाला तंत्रज्ञानाशी जोडणं हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले जीवनावश्यक वस्तू कायदा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत संमत झालं या सुधारणेमुळे भरडधान्य कडधान्य तेलबिया तेल कांदा तसंच बटाटा हे जिन्नस जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून वगळले जातील यावर्षी जून महिन्यात केंद्र सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशाची जागा हे विधेयक घेणार आहे राज्यसभेत गेल्या आठवड्यात मंजूर झालेल्या रोग दुरुस्ती विधेयकाला काल लोकसभेनंही मंजुरी दिली या विधेयकाद्वारे साथरोग कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली असून आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्यात आलं आहे तसंच साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यां अधिकारांमध्येही वाढ करण्यात आली आहे आज जागतिक गेंडा दिवस आहे भारतामध्ये एक शिंग असलेल्या गेंड्यांची संख्या सर्वाधिक आहे आसाम पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये एक शिंग असलेले तीन हजार गेंडे आहे अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली जावडेकर आपल्या संदेशामध्ये म्हणाले की पर्यावरण मंत्रालयानं भारताच्या एक शिंग असलेल्या गेंड्यांसाठी राष्ट्रीय संवर्धनाची रणनीती रन, सुरू केली आहे केंद्र सरकारचे कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असून त्यामुळेच त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे केंद्र शासनानं ते रेटून नेल्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांच्या बरोबर राहून लढा उभारू असं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज नाशिकमध्ये सांगितलं आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात देशभरात विक्रमी एक लाख एक हजार चारशे अडतीस रुग्ण कोरोनामुक्त झाले ही आजवर एकाच दिवसात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या असून यात बत्तीस हजाराहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत नागपुरात आज आतापर्यंत एकशे वीस रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे त्यामुळे एकूण बाधित रुग्णांचा आकडा पासष्ट हजार दोनशे सत्तावीस इतका झाला आहे दरम्यान आतापर्यंत त्रेपन्न हजार पाचशे पासष्ट रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे दरम्यान शहरात मास्क शिवाय फिरणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकानं कारवाई केली असून सात हजार तीनशे पाच नागरिकांकडून आतापर्यंत वीस लाख अकरा हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार